नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी, नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चैत्र महिन्यात बनवली जाणारी आंबेडाळ अतिशय रुचकर अशी ही आंबेडाळ बनते. तर आज आपण आंबेडाळची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब देखील नक्की करा. त्यासाठी सुरुवातीला अर्धा वाटी चना डाळ घेते आहे. चना डाळ दोन पाण्याने अगदी चोळून चोळून स्वच्छ धुवायची. यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि डाळ भिजवण्याकरिता अर्धा वाटी डाळ होती तर साधारणतः मी दोन वाटी पाणी घालते आहे, कारण डाळ भिजवल्यानंतर दुप्पट होते, छान फुलते. आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायची आहे. 5 ते 6 तासानंतर डाळ छान भिजलेली आहे. एक दाणा तोडून बघायचा, तो सहज तुटला म्हणजे आपली डाळ खूप छान भिजलेली आहे. डाळीसोबतच एक तोतापुरी, कैरी आणि पाव भाग ओला नारळ घेतलेला आहे. सुरुवातीला डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. मी चाळणीमध्ये अशा प्रकारे ठेवलेली आहे आणि ही जी कैरी आहे हिला सोलून घ्यायचं आहे आणि सोलल्यानंतर अर्धी कैरी मी इथे वापरते आहे. कैरीला किसून घ्यायचं आहे, तसेच जे नारळ घेतलं आहे ओलं नारळ त्याला देखील किसून घ्यायचं आहे. डाळीतलं संपूर्ण पाणी निघालेलं आहे. आता ह्या डाळीला आपण मिक्सर पॉटमध्ये घालायचं आहे. डाळीमध्ये पाणी राहायला नको याची काळजी घ्या. यामध्ये वरून पाणी देखील घालायचं नाही. डाळीसोबतच यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1/2 इंच आलं घालते आहे. मिरच्या अशा हातानेच तोडून घालते आहे. चैत्र महिन्यामध्ये आमच्याकडे अशी डाळ बनवली जाते, खूप रुचकर असते. मिरच्यांसोबत यामध्ये 1/2 इंच आलं देखील घालते आहे. सोबतच यामध्ये किसलेली कैरी आहे, त्यातली 1/2 किसलेली कैरी मी मिक्सर पॉटमध्ये घालते आहे. आणि यामध्ये 1 टेबलस्पून साखर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी अगदी परफेक्ट तुम्हाला प्रमाण सांगते आहे. डाळीला मिक्सरमधनं बंद सुरू करत मी अशी जाडसर बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये चना डाळीचे थोडे अख्खे चना डाळ जरी राहिली ना तरी हरकत नाही, परंतु अशा प्रकारे पाणी न घालता बंद सुरू करत आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. हिला आता आपण एका पॉटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण जी कैरी किसलेली कैरी बाजूला ठेवली होती ती घालायची आहे. सोबतच यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून किसलेला ओला नारळ घालायचा आहे. यामध्ये किसलेला ओला नारळ अवश्य घाला. नारळाने आंबेडाळला खूप छान टेस्ट येते, खूप रुचकर आंबेडाळ बनते. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही अशी आंबेडाळ म्हणजेच कैरीची डाळ जर बनवली नसेल तर नक्की बनवा. आता आंबेडाळला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी पॅनमध्ये 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल गरम करून घेते आहे. तेल गरम झालं की यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचं. मोहरी आणि जिरं घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. तेल गरमच आहे. आता यामध्ये 1/2 टीस्पून हिंग, 1/2 टीस्पून हळद. हळद घातल्याने आंबेडाळला खूप छान रंग येतो. सोबतच यामध्ये 1 सुकी लाल मिरची आणि काही कढीपत्त्याची पानं घालायची. तेल गरमच आहे तर तेलामध्ये मिरची आणि कढीपत्ता छान फ्राय होतो. आता ही फोडणी आपण आपल्या आंबेडाळवरती घालायची आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर. आता सगळं परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आंबेडाळ तयार झालेली आहे. अतिशय रुचकर आंबेडाळ बनते. सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया.
रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. डाळीवरती मी सजावटीकरिता थोडी कोथिंबीर आणि किसलेला नारळ ठेवते आहे. अतिशय छान रुचकर अशी आंबेडाळ तयार झालेली आहे. तुम्ही नक्की बनवा, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की द्या. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा, स्वस्त रहा. रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.